घरगुती काळा मसाला कसा बनवायचा आणि कसा स्टोअर करून ठेवायचा आणि किती प्रमाणात घ्यायचा, तर याची रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर याच्यासाठी काय, तर पहिल्यांदा मसाल्याचं साहित्य पाहूया. आणि ह्याचं प्रमाण वर लिहून दिलेलं आहे. मी सुरुवातीला हिंग घेतलेला आहे, लवंग घेतलेली आहे आणि जिरे घेतलेले, मोठी वेलची, मिरे, दालचिनी, एक जायफळ घेतलेले आणि शहाजिरे घेतलेले आणि मोहरी घेतलेली आहे. आणि या ठिकाणी धने आणि अजून एका वाटीमध्ये मेथी दाणे घेतलेले आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे. गॅसवर पहिल्यांदा कढई ठेवायची आणि कढईमध्ये आपण हे धने सुरुवातीला धने भाजून घ्यायचे. तर अगदी थोडंसं एक चमचाभर तेल टाकून घ्यायचे आणि धने भाजून घ्यायचे. तर धने भाजताना शेंगदाण्याच्या तेलाचाच वापर करायचा आहे. म्हणजे पूर्ण मसाल्याला आपण आता अर्धी वाटीच तेलात हा मसाला बनवणार आहे आणि शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करणार आहे. आणि धने भाजताना एक महत्त्वाची टिप आहे की फार काळसर रंगावर भाजायचे नाही, अगदी गरम झाले धने की काढून घ्यायचे. संपूर्ण मसाला याच पद्धतीने भाजायचा आहे. अगदी थोडासा आणि मीडियम गॅसवर हा मसाला भाजून घ्यायचा आहे. नंतर आपण लवंग भाजून घेणार आहे. तर लवंग भाजण्यासाठी पण एक चमचाभर तेल टाकलेलं आहे आणि लवंग भाजून काढून घेतो आहे. नंतर थोडंसं तेल राहिलेलं आहे, त्याच्यातच आपण ही दालचिनी पण घालून घेणार आहे. तर ही दालचिनीसुद्धा अगदी थोडं थोडंसं भाजायचं आहे. म्हणजे पूर्ण काळा रंग वगैरे येईल असं हे मसाले भाजायचे नाहीत. तर थोडंसं गरम झालं की हे काढून घ्यायचं आहे. कारण याच्यात पण एक इसेन्स ऑइल असतो मसाल्याचा, तो नाहीसा होतो जास्त भाजल्यानंतर. त्यामुळं अगदी थोडंसं भाजून घ्यायचं आहे. नंतर आपण थोडंसं तेल राहिलेलं आहे अजून, तर त्याच तेलात मिरेही भाजून घ्यायचे. तर मिरे भाजल्यानंतर आपण काढून घेतलेले आहेत आणि अगदी आता थोडंसं तेल राहिलेलं आहे, त्याच तेलात आपण मोठी वेलची आणि हिंग हेही भाजून काढून घेतलेले. आणि आता जिरे आणि शहाजिरे घातलेले आहेत आणि त्याच्यातच आपण खसखस पण घालून घेतलेली आहे आणि छान असं हे भाजून घ्यायचं आहे. तर हे छान भाजून झाल्यानंतर काढून घ्यायचे. तर परत अर्धा चमचा तेल घालून घेतलेले आणि मोहरी घालून घ्यायची. तर मोहरी छान अशी तडतडून भाजून घ्यायची. मोहरी कच्ची ठेवायची नाही, मोहरी तेवढी छान भाजून घ्यायची. बाकीचे मसाले मात्र खूप कमी भाजायचे. आणि आता ही अर्धी वाटी सुकं खोबरं आहे, त्याचे तुकडे करून घेतलेले, ते छान भाजून घेतो आहे आपण. थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचे. अगदी हा मसाला अर्धा ते पाऊण वाटी तेलातच भाजून घ्यायचं आहे. नंतर तेच तेल शिल्लक राहिलेलं आहे, त्याच तेलात आपण ही मिरची भाजून घेणार आहे. नंतर हे मसाले पूर्ण मिक्स करून घ्यायचे आणि थंड करायला एका ताटात ठेवून दिलेले आहेत. आता हे मिक्सरवरच आपण हा काळा मसाला बनवून घेणार आहे. त्याच्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि पूर्ण हा भाजलेला मसाला आहे तो ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेला आहे. आणि मिरची थोडीशी भाजून घेतलेली आहे. तर थोडी मिरची, थोडा मसाला घालून मिक्सरमधून हा मसाला बनवून घ्यायचा आहे.
आणि आपण हे जायफळ ठेवलेलं आहे, हे जायफळ मी अर्ध घातलेले अर्ध नंतरच्या भागात घालणार आहे। आणि आता आपण हे मिक्सरला लावून आणूया। तर तयार झाल्यानंतर एका भांड्यात काढून घेतलेले आहे। तर अशा पद्धतीने सर्व मसाला करून घ्यायचा आहे। आणि अगदी लास्टच्या शेवटचा थोडासा मसाला राहिला त्याच्यात आपण अर्धी वाटी मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातलेला मसाला पूर्ण काढून घ्यायचा आहे। तर अगदी बारीक पाहिजे असेल तर तुम्ही चाळणीनी वगैरे चाळून पण हा मसाला बनवू शकताय, पण हा असा बनवलेला मी हा बिगर चाळताच बनवलेला मसाला आहे। आणि स्टोअर करताना पण एक काचेची स्वच्छ भरणी धुवून घ्यायची आणि 2 तास उन्हात वाळवून आणायची। नंतर तळाशी 2 चमचे मीठ घालून घ्यायचे, नंतर मसाला घालून घ्यायचा आहे। जो तयार झालेला मसाला आहे तो सर्व मसाला घालून घ्यायचा आहे। नंतर थोडंसं 1/2 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि परत मसाला भरून घ्यायचा आहे। तर 1/2 मसाला भरून झाल्यानंतर 1 हिंगाचा खडा टाकून घ्यायचा आहे। ह्याच्यामुळं जाळी वगैरे मसाल्याला लागत नाही आणि 1 वर्षभर मसाला असा अगदी आहे असाच राहतो। पूर्ण मसाला भरून झाल्यानंतर बरणीचं घट्ट झाकण लावून घ्यायचं आहे। आणि हा मसाला पातळ भाजी असो, सुकी भाजी असो किंवा मसाले भातासाठी वापरू शकतो। अतिशय चविष्ट अशा ह्या मसाल्याची रेसिपी तयार होते। तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।